उचल यार उचल ना. हेलो कोण बोलते? मी बोलतोय. आणि काय यार किती वेळ? समीर हा सॉरी अरे बोल. अरे ते धावत होतो ना म्हणून ते व्हायब्रेशनचं कळलंच नाही. अच्छा ते बियर्ड एक्सरसाइजेस करत होतास का पायांचे? हो हो तेच बोल ना. हा ठीक आहे. हा बरं अमित ऐक, मला आता कमिशनर अंकलकडून फोन आला होता त्यांच्या ऑफिसमधून. त्यांना कुलदीप खोपोली जवळ कुठेतरी असल्याची खबर मिळाली आहे. सो या ब्रो द पोलीस आर ऑन हिम. बेस्ट आहे यार. अरे म्हणजे खूप चांगली खबर दिलीस तू. खूप दिवसांपासून सगळं डिप्रेसिंगच ऐकू येत होत. बघूया या जरा चांगल्या बातमीमुळे माणूस थोडा तरी बरा होतोय का बघूया आपण. गॉड हेल्प अस. अरे समीर तो देव आहे ना, त्याच्यावर विश्वास ठेवला ना की सगळं नीट होत. मी काय म्हणतो आपण माणसाला भेटायला जाऊया ना. यू रेड माय माइंड. जाऊया बोल कधी. हा ठीक आहे चल भेटू. हा माझा शेवटचा राऊंड आहे नंतर संपून येतो मी. चल हा ठीक आहे डन ओके चल बाय. जाग आली नी. मला वाटलं निदान ह्या आवाजाने तरी उठशील तू. आणि काय झालं खुश व्हायला? बरोबर आहे खुश तर होणारच तू कारण आज पहिल्यांदा मी इथे आले आहे ना. कारण कसं आहे आतापर्यंत मी तुला फक्त नाकारलं पण शेवटी तू मला तुझ्या देवळाच्या पायऱ्या चढायलाच लावल्यास. खूप आनंद होत असेल ना तुला मला इथे बघून. अरे ही तर वैदेही नास्तिक देवावर विश्वास नसलेली मुलगी पण आज फायनली मी तिला माझ्या पायाशी आणलंच. बरोबर आनंद झालाच पाहिजे तुला कारण मी खरंच आले आहे तुझ्या पायाशी. ए पण एक मिनिट इगो वगैरे कधीच नव्हता मला. प्रश्न विश्वासाचा होता आणि माझ्या काही अनुभवांमुळे माझा तुझ्या अस्तित्वावरचा विश्वास उडाला. पण ज्यांचा विश्वास होता त्यांना विरोध देखील केला नाही किंवा मी नास्तिक आहे म्हणून नास्तिकांच्या श्रद्धेची चेष्टा देखील केली. पण ते सगळं सोड. मी आज इथे आले ना ते तुला एक प्रश्न विचारायला. मला एक सांग मी किंवा माझ्यासारखे अनेक असतील जे जे तुला मानत नाही तुझ्यावर विश्वास ठेवत नाही तुझं अस्तित्व मानत नाही तुझी पूजा करत नाही तुझ्यासोबत हात देखील जोडत नाही. काय त्यांच्यावरचा राग म्हणून तू त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना नरकात ढकलून देऊन त्यांना शिक्षा देत असशील. पण जे खरंच तुझ्यावर प्रेम करतात तुझ्यावर विश्वास ठेवतात तुझी मनोभावे पूजा करतात तुला सर्वस्व मानतात अशा लोकांना तू जिवंतपणे नरक यातना कशी काय देऊ शकतो? काय बिघडवलं होतं माझ्या आईने की तू तिला माझ्यापासून हिरावून घेऊन गेलात? काय बिघडवलं होतं माझ्या मानसने की तू त्याला जिवंतपणे अचेतन करून टाकलं? ते त्याच्या श्रद्धेत कमी पडली का तुझा मूड नव्हता? तुला शिक्षाच द्यायची होती तर ती मला द्यायची ना शिक्षा तुझी भक्ती करणाऱ्या माणसला का? तू हे असंच मागत राहिलास ना तर तुझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. आणि मुळात माणसाच्या आई बाबांनी माझ्या मित्रमैत्रिणींनी माणसने देखील का विश्वास ठेवावा तुझ्यावर? मग ते सगळे सुद्धा माझ्यासारखे नास्तिक झाले ना तर त्याला जबाबदार फक्त तू असशी. फक्त तू आहेस ना तू इथे? आहे ना तुझं अस्तित्व? तर प्रूव्ह कर, दाखवून दे तुझं अस्तित्व. आणि बरं करा माझ्या मानसला, प्रूव्ह इट. अहो कुठे आहात तुम्ही? असं काय करताय आहोत? तुमची काळजी वाटते म्हणून विचारते ना मी. माझ्याकडे नाही आहेत हो पैसे. अहो खरंच सांगते नाही आहेत पैसे. नाही मी बोलले वैदेहीशी पण ती खूप हट्टाला पेटली ऐकतच नाही आहे. बरं मी काय म्हणते मी तुम्हाला नंतर फोन करीन. आत्ता घरातच आहे उगाच कोणीतरी ऐकायला नको. हां ठेवते फोन नंतर बोलूया. कोणाशी बोलत होतीस? मी कुठे कोण
कोणाची नाही. कोणाचा फोन होता तो? होय रॉंग नंबर, रॉंग नंबर होता तो. तुलाच बरे हल्ली सारखे सारखे रॉंग नंबर वरून कॉल येतात. बघू फोन बघू. नाही नको ठीक आहे. कुसुम फोन. कुलदीप कुठे आहे? मला नाही माहिती. कुठे आहे कुलदीप? मला खरंच नाही माहिती. कुसुम कुलदीप कुठे आहे? खोपोलीला होते ते. आता निघाले तिकडनं. मला आता माहिती नाही कुठे आहेत. पुन्हा कुलदीपचा फोन आला की तो कुठे आहे हे मला लगेच सांगायचं. कळलंय? खरं म्हणजे हा प्रश्न मी तुला विचारायला हवा. तू इथं कशी? जाब विचारायला आले होते तुमच्या देवाला कि त्यांनी माझ्या मानस सोबत असं का केलं ते. आणि सांगितलंय त्याला तो असेल तर तो त्याचं अस्तित्व नक्की प्रूफ करून दाखव. माझ्या मानसला बरं कर. काही देव भावाचा भुकेला असतो त्याला जाब कसला विचारणार? पण आता विचारलाच आहेस तर तो नक्की तुझं आव्हान पूर्ण करेल. आणि तुला त्याच्या अस्तित्वाची प्रचिती देईल. तेच तर बघायचं आहे मला. माऊली, पोर तुझ्या दाराशी आली. भले आव्हान देत असेल पण तिचं मन समजून घे. तिच्यावर आलेला प्रसंग समजून घे. आणि दे तिला तुझ्या अस्तित्वाची आणि अपरंपार शक्तीची एक झलक. आमच्या मानसला बरा कर. करशील ना? ए मानस, तुला ती तन्मय आठवते का? तन्मया कोण रे? तन्मया कोण? तन्मया यार, तन्मया आर्ट्स. तन्मया तन्मय आपली तन्मया. तन्मया शृंगारपुरे. आई शपथ यार, तिला कसं विसरणार यार. पण काय 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 तिचं काय? तन्मयाचं सगळं. मग काय तर यार, जगात फक्त एकच ताजमहाल आणि एकच तन्मया असू शकते. त्यामुळे तन्मयाचं सगळंच. तन्मया बर, तन्मयाचं सोड बाजूला. पण अचानक ऑल ऑफ अ सडन तन्मया अशी का आठवली? आज भेटली होती ना. का सांगतोस? आज भेटली होती. अरे हो सांगतोय तर. खोटं बोलतोस? अरे मी येत होतो आणि सिग्नलला भेटली होती. ती ते तिचं ऑफिस ते. काय 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 सांगतोस? कुठे कुठे? नाही मी विसरलो. अरे ते महत्वाचं नाही. तू पुढे काम. अरे ती ते काम, तिचं ते काम ते. नाही मी काम पण विसरलो तिचं. फॉर दॅट मॅटर मी तिचं सगळंच विसरलो. फक्त फोन नंबर लक्षात आहे. मानस, मी तुला सांगत होतो ना, हा हा समीर ना, हा साला खूप लकी माणूस आहे रे. नशीब घेऊन जन्माला आला रे हा.
अरे बरं ऐक ना, पुढचं ऐक पुढचं ऐक. ती मला म्हणाली की मला फोन कर, आपण भेटू, जरा पब हॉपिंग करू. पब हॉपिंग? या बेबी, पब हॉपिंग. मानस, मला ना एक आयडिया आली आहे मित्रा. तू ऐक, आपण ना हे सगळं ना तानियाला जाऊन सांगूया. अरे मग बघूया काय हॉपिंग करतोय, काय जॉगिंग करतोय, काय करतोय. प्रॉब्लेम काय आहे भाई? काय प्रॉब्लेम म्हणजे काय? मग आता मी प्लॅन वगैरे बनवतोय ना, तुम्ही हे असं काहीतरी करून ना माझा प्लॅन फ्लॉप करत असता काय? ए मानस, तूच सांग ना, बोल ना तू प्लीज. एक तू बोल ना मानस, तू बोलला. ए ए ए बोल ना, ए मानस, बोल ना. ए काय रिस्पॉन्स? डॉक्टरनी पण हेच सांगितलंय, त्याच्याबरोबर बसा, बोला, गप्पा मारा, पेशन्सचं काम आहे. काका, वैदेही परत कधी येणार आहे? म्हणजे मी तिला कॉल करत होतो पण ती कॉलच उचलत नाही. असो नाही, काय बोलून गेली नाही रे, पण तुमचं आटपलं की या तोपर्यंत येईल ती. हॅलो वैदे, कुठे आहेस तू? किती फोन लावले मी तुला, फोन का उचलत नाहीयेस तू? घरी फोन केला तर त्यांनी सांगितलं त्यांनाही माहित नाही तू कुठेस. कुठेस वैदे तू? मी जरा बाहेर आहे कामासाठी. काम? ठीक आहे. बरं ऐक ना वैदे, मी ना जस्ट आपल्या डॉक्टरना भेटून आले. डॉक्टर? अगं आपली डॉक्टर, ज्यांच्याकडे आपण सोनोग्राफी केली ते. तुम्ही तिथे का गेला होतात? का गेला होतात म्हणजे? अगं सध्या तुझी खूप दगदग चालू आहे की नाही, हा तुला वेळ नाहीये, म्हणून मग मीच जाऊन विचारून आले की आता नेमकं काय डाएट सुरू करायला हवं, कुठले व्यायाम बंद करायला हवेत, कुठले सुरू करायला हवेत. आता विशेष काळजी घ्यायला हवी ना आपण आपल्या बाळाची. आपण? हा अगं, आपण आपल्या बाळाची काळजी नाही घेणार तर कोण घेणार? ए बघ, तू अजिबात टेन्शन घेऊ नको, मी सगळं विचारलंय. हा तू ना, मी संध्याकाळी येते तुला भेटायला. हा भेटल्यानंतर सगळं सांगेन मी. आणि ऐक ना, अशी उन्हातानाची एकटी फिरत जाऊ नकोस गं, न सांगता कोणाला. कळतंय ना तुला? पटकन घरी जा बघू. हा आपण संध्याकाळी भेट. बाय बाय. वा, थोडक्यात आणि छान झालं सगळं. हा पण तरी अंकल, ते टेबलावरचा स्टूल जरा वॉबल करत आहे. चौरंग चौरंग. ते मी कागद लावतो त्याला, होईल नीट ते. अच्छा ओके. समीर, अमित, थँक्यू व्हेरी मच, तुम्ही आलात, खूप मदत झाली मला. अंकल, आम्ही घरचेच आहोत नाही का? हो पण मग तुम्ही प्लीज थँक्यू नका म्हणून. बरं, नाही मग, नाही मग. बरं, आम्ही निघतो, संध्याकाळी येऊ सगळे. हो चाल, काही लागणार असेल तर सांगा, मी फोन करतो लगेच. येस, चला सावकाश जा. वैदे तू? अरे काय यार, कुठे होतीस तू? आम्ही किती वेळ गप्पा मारल्या आता मानसी.
आहे गई काय झालं ऑल ओके ना आम्ही निघतो मग संध्याकाळी येतो वा नवरा घरात झोपू नये आणि मॅडम भटकतायत बाहेर पण एक गोष्ट लक्षात ठेव जो दुसऱ्याला दुःख देतो ना तो स्वतः कधीही आनंदात राहू शकत देव बघतोय ना वरण आणि देवावर ज्याचा विश्वास नाहीये ना त्याला तर देव चांगलाच धडा शिकवतो ऐकलंस ना आत्या काय म्हणाल्या त्या त्यांचं असं म्हणणं आहे की देवावर विश्वास नसणाऱ्यांना देव बरोबर धडा शिकवतो अरे पण जो स्वतःच अस्तित्वात नाहीये तो मला काय धडा शिकवणार आहे जाऊन आले देवळात आणि भेटून आले तुझ्या देवाला आणि सांगून आले त्याला की तुझं अस्तित्व असेल ना तर प्रूव्ह कर आणि बरं कर माझ्या मानसला सांगून आले मी त्याला पण मला नाही सहन होत अरे आता हे सगळं असं नाही बघू शकते मी तुला मला सांग ना मी काय करू म्हणजे तू तुटशील ना माझ्याशी बोलशील काय करू मी मला नाही सहन होत हे सगळं हे ब्लेम ब्लेम मला नाही सहन होत आणि हे सगळं संपणार आहे तू उठल्यावरच आणि तरी माझ्यासाठी नाही निदान आपल्या बाळासाठी उठ तुला आपल्या बाळाची आठवण येत नाहीये का ऐक ना मी तू थांब एक मिनिट थांब हे बघ तुला आठवत आहे हा हे बघ हे बघ आपलं बाळ हा तुला आठवत आहे ना आपलं बाळ हे बघ ना हे बघ आपलं बाळ तुला आठवत आहे हा काहीच आठवत नाहीये का उठ ना आपली हे बघ मी ना देवळात पण जाऊलेले आणि देवालाही भेटून आले त्यालाही सांगून आले की माझ्या मानसला बरं कर म्हणून निदान तुझ्या देवाचं अस्तित्व प्रूव्ह करण्यासाठी तरी उठ ना प्लीज उठ ना मला नाही जर होते सगळं मला नाही जर होते नको माझा असं अंत बघू तुला माझी दयाही येत नाहीये का उठ ना वानंदी प्लीज